नागपूरला संत्रा नगरी म्हणावं की वाघपूर? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे G20 परिषद. येत्या 21 आणि 22 मार्चला नागपुरात G20 परिषदेचं आयोजन करण्यात आलंय आणि याच परिषदेत नागपूरला टायगर कॅपिटल म्हणून प्रमोट करण्याचं आयोजकांनी ठरवलं. नेमकी हीच गोष्ट संत्रा उत्पादकांना खटकली. नागपूरची खरी ओळख संत्रा नगरी अशी आहे, त्यामुळे नागपूर संत्राला प्राधान्य द्यावं अशी मागणी महाऑरेंज या संत्रा उत्पादक शेतकरी संस्थेने केली आहे. टायगर कॅपिटलला आमचा विरोध नाही आहे, टायगर कॅपिटल ठीक आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की जे पाहुणे येत आहे यांचं जे स्वागत तुम्ही करता ते स्वतःचे हार आहे, कारण हे कापूस आपल्या विदर्भामधला आहे, त्यांनी करा. उपमुख्यमंत्री आपल्या नागपूरचे आहे, नागपूर जिल्ह्याचे आहे, त्यांना संत्र्याविषयी पूर्ण माहिती आहे आणि असं वाटतं की बा ते हे मागणी पूर्ण करेल आणि लवकरात लवकर याच्यामध्ये आमची मागणी पूर्ण करावी. आम्हाला टायगर कॅपिटलला विरोध नाही आहे, परंतु सोबतच संत्रा आणि कापसाचं ब्रँडिंग झालं पाहिजे. आता नागपूरला संत्रा सिटी म्हणून प्रमोट करायचं की टायगर कॅपिटल म्हणून या पेचात आयोजक पडल्यात. आपल्या सिटी ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे ऑरेंज पण आपण ठेवलेली आहे, परंतु यावेळी थोडासा एक नवीन्य आपण लोकांसमोर बाहेरून येणाऱ्या लोकांना एक थीम देण्यासाठी आपण टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून पण आपण प्रोजेक्ट करतो. आता येणारे काळात तुम्हाला बघायला भेटतील टायगरचा कॅपिटल म्हणून आपण प्रमोट करतो, जे येणारे डेलिगेट्सला सुद्धा आपण तिसऱ्या दिवशी पेंचला घेऊन जायला आपण प्लॅन करतो. ऑरेंज सिटीची ओळख पण राहणार आहे. नागपूर शहर, वाघ आणि संत्र हे समीकरण फार जुनं आहे. नागपूरमध्ये 9 व्याघ्र प्रकल्प आहेत. देशातील 80% वाघ याच भागात आढळतात. जगातील 50% पेक्षा अधिक वाघांचा अधिवास विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात आहे. April 2021 मध्ये केंद्राकडून नागपूरला टायगर कॅपिटल म्हणून घोषित करण्यात आलंय. तर नागपूर आणि संत्र्याचा इतिहासही खास आहे. 270 वर्षांपूर्वी जुना रघुजी राजे भोसले काळापासून संत्र्याचा इतिहास आहे. आंबड गोड चव हे नागपूरच्या संत्र्यांचं वेगळेपण आहे. त्यामुळेच G20च्या निमित्ताने जागतिक पातळीवरती संत्र्यांचं मार्केटिंग व्हावं अशी मागणी संत्रा उत्पादकांची आहे. G20 परिषदेत नागपूरचं ब्रँडिंग कशाने करावं हा नवा पेस आता निर्माण झालाय. यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असेल. नागपूर शहराची जागतिक स्तरावर मार्केटिंग करताना टायगर कॅपिटल व ऑरेंज सिटी अशी दोन्ही ओळख सांगितली तर याचा फायदा नागपूर शहरालाच होणार आहे व G20 संमेलन हे त्यासाठीचं एक उत्तम व्यासपीठ आहे. मात्र आयोजक यातनं आता कशाप्रकारे तोडगा काढतो हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.